आज शहरीकरणाबद्दल जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. दुर्दैवाने भारतामध्ये काहीच नाही आहे, म्हणजे शहरं असून माहिती नाही, एक सारखं द्वारका बुडाली द्वारका बुडाली ह्याच्या पलीकडले शहर. आणि गांधीजी जरी स्वतःला म्हणत होते मी खेड्यांमध्ये चला, तरी गांधीजी स्वतः हे एका प्रगत शहराचे प्रॉडक्ट होते. परदेशातून आले, लाखालाखानी पगार दिले, त्यांना काम करतायत. एकाही स्मार्ट सिटीमध्ये काहीही घडत नाही आहे. तुम्ही जर समाजात भांडण आणि तेढ वाढवली तर शहर कधीच वाढत नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही महिने आपल्या सगळ्यांच्या भोवती एक प्रमुख विषय आहे, तो म्हणजे कोरोना. आणि त्याच्या आजूबाजूला अनेक विषय घडत आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये वीज गेली खूप कालावधीसाठी. आज मी पुण्यातून बोलतोय, पुण्यात फ्लडिंग झालं प्रचंड, गेल्या वर्षी झालेलं होतं. वेगवेगळी वादळं येऊन गेली आणि या सगळ्यामध्ये एक प्रश्न प्रामुख्यानं समोर येतोय, तो म्हणजे आपल्या शहरांचं काय करायचं. कारण शहरात कोरोना पहिल्यांदा आला, शहरात पाणी साचतं, शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं पडत नाही का, असे प्रश्न उभे राहतात. असे असंख्य मुद्दे आहेत आणि याच एका महत्वाच्या विषयासाठी आपल्या बरोबर आज बोलण्यासाठी आहेत सुलक्षणा महाजन मॅडम. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवरती. मॅडमना मराठीत सगळेच जण ओळखत असतील, कारण बहुतांश वर्तमानपत्रातून या विषयावर त्या सातत्यानं लिहित असतात. गेले जवळपास 40 वर्ष त्या अर्बन प्लॅनिंग या विषयात कार्यरत आहेत आणि विशेषतः मुंबई क्षेत्र जे म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रासंदर्भात त्यांचं काम आहे. तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवरतीही त्यांना बघितलं असेल. आज त्यांच्याकडून आपल्याला समजून घ्यायचं आहे की नक्की शहरीकरण कसं होतंय, आपल्या प्रायोरिटी चुकल्या का, आणि पोस्ट कोविड परिस्थितीमध्ये नक्की शहरं कशी असली पाहिजे, या सगळ्या विषयांवर आपण मॅडमशी चर्चा करणार आहोत. मॅडम, माझा पहिला प्रश्न स्वाभाविक आहे की आजपर्यंत जगाचा इतिहास हा मायग्रेशनचा आणि शहरीकरणाचा इतिहास आहे असं मानलं जातं. भारतात सुद्धा अर्बन पॉप्युलेशनची संख्या वाढत गेली क्रमाक्रमानं, तर खरंच भारतात पुरेसं शहरीकरण झालंय का आणि भारतातली शहरं ही या सगळ्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी योग्य आहेत. एक लक्षात घ्यायला पाहिजे की शहरीकरण हा विषय आता ऐरणीवर आला तो गेल्या शतकामध्ये. म्हणजे साधारण तुम्ही जर पाहिलं असेल की दुसऱ्या महायुद्धामध्ये युरोप मधली शहरं बेचिराख झाली होती. ते एक मानवी निर्मित संकट नेहमी शहरांवर येत असतं. तसंच बऱ्याच वेळा नैसर्गिक आपत्ती शहरांवरच येते असं जरी वाटत असलं तरी शहरांवर ती येते असं नाही, खेडोपाडी पण येतेच. परंतु खेडोपाडी होणारे परिणाम छोट्याशा लोकसंख्येवर असतात आणि महानगरावर एखादी जेव्हा आपत्ती येते, मग ती मानवनिर्मित असू दे किंवा निसर्गनिर्मित असू दे, ती नेहमीच त्याचं प्रमाण आणि त्याच्यामध्ये मिळणारी प्रसिद्धी ही खूप जास्त असते. कारण साहजिक आहे की एक दोन किंवा काहीशे लोक जे खेड्यात असतात, खेडी किती लहान असतात, जेमतेम 2000-3000 वस्तीची किंवा त्याहूनही लहान, आणि शहरं म्हणजे 5000 लोक वस्तीच्या पेक्षा मोठी. आपल्याकडची शहरं जवळजवळ सगळी 10000 वस्तीची खेडी सुद्धा खरं म्हणजे शहरच म्हणायला पाहिजेत लोकसंख्येच्या दृष्टीने. पण आपल्याकडे जवळजवळ महाराष्ट्रात 9 शहरं 10 लाखांच्या वर आहेत. मुंबईची लोकसंख्या 1 कोटीच्या वर आहे आणि 1 लाखाच्या वरची शहरं जवळजवळ मला वाटतं 20-25 आहेत. म्हणजे मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये शहरांची संख्या आहे, शहरी लोकसंख्या आहे आणि ती विविध विभागामध्ये आपल्याला पसरलेली दिसते. आता नागरीकरणाचा जर विचार केला तर महाराष्ट्र हा 47 साली किंवा गेल्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा देशामधला नागरी लोकसंख्या असणारा सर्वात मोठं राज्य होतं आणि ते एक नंबरचं राज्य मानलं जायचं मोठ्या राज्यामध्ये. छोटी छोटी राज्य आता गोवा किंवा केरळ ही त्या मानाने छोटी असली तरी तिथलं नागरीकरणाचं प्रमाण खूप जास्त आहे.
पण मोठं राज्य हे महाराष्ट्र होतं. मुंबई ही सगळ्यात प्रगत शहर होतं, पुणे त्याच्या खालोखाल होतं. म्हणजे 50 साली जेव्हा आपण किंवा 60 साली म्हणूया महाराष्ट्र निर्माण झाला, त्यावेळी महाराष्ट्र हा सगळ्या भारतातला सगळ्यात प्रगत राज्य होतं. आणि प्रगतीचं एक लक्षण आणि कारण हे नागरीकरण असतं. प्रगत प्रगती म्हणजे काय, कशाची प्रगती, कुणाची प्रगती, तर समाजाची प्रगती. समाजाची प्रगती काही केवळ पाणी पितात म्हणून होत नाही किंवा वीज वापरतात म्हणून होत नाही, तर समाजामधल्या लोकांमधलं पुरोगामीपणा असतो, शिक्षण असतं, बघायची आधुनिक दृष्टी असते, प्रश्न समजून घ्यायची एक कुवत असते. तर हे सगळी गोष्टी आणि संस्कृती, एक बहुसंस्कृती, बहुसामाजिक संस्कृती असते, हे सगळे गुण जिथे असतात, ज्या लोकांमध्ये असतात, त्यांना आपण नागरी म्हणतो. लोकसंख्या तर असतेच, पण मुख्यतः मोठी लोकसंख्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये होणारी विविध प्रकारची देवाणघेवाण, ह्याच्यामधनं एक वेगळ्या पद्धतीची संस्कृती जी निर्माण होते, त्याला नागर संस्कृती म्हणतो. आता नागर संस्कृती आजचीच आहे का, तर नाही आहे. नागर संस्कृतीची निर्मिती गेली 10,000 वर्ष जगाच्या विविध भागात झाली आहे. मोहनजोदडो आपल्याला माहितीये की 2500 BC मध्ये होतं, म्हणजे आज आता त्याला 4,500-5,000 वर्षापूर्वी मोहनजोदडो होतो. आणि त्याच्या आधी मिडल ईस्ट मध्ये मोठी शहर होती आणि तिथे उत्खनन झाल्यावर ती लक्षात आली. म्हणजे शहरीकरणाची जी मानवी शहरीकरणाचा जो एक पसारा आहे, त्याची जाणीव ही गेल्या शतकात 1950-60 नंतर मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. म्हणजे आपल्याला आठवत असेल की मोहनजोदडो कुठे माहित होता आपल्याला, आपलं अजंठा एवढं मोठं आहे ते हरवलेलं होतं. आपली विजयनगरी एवढं मोठं शहर 13व्या 14व्या शतकातलं एवढं महानगर होतं, ते त्या काळच्या जगात 10 लाख वस्तीचं मोठं महानगर, त्याची माहिती, इतिहास कुणाला माहीतच नव्हता. म्हणजे शहरं असून माहिती नाही, एक सारखं द्वारका बुडाली द्वारका बुडाली ह्याच्या पलीकडे शहर, किंवा रामायण महाभारतामध्ये शहरांचे उल्लेख आहेत, हस्तिनापूर आहे, पाटलीपुत्र आहे, आपलं अलाहाबाद सारखं शहर, काशी शहर, हे 2000-3000 कंटिन्युअस वर्ष शहर म्हणून अस्तित्वात आहे. त्यामुळे शहरीकरण नवीन नाही आहे. शहरीकरण गेली, शहरीकरणाची प्रक्रिया गेल्या शतकात, विशेषतः 1950 नंतर, जेव्हा जेव्हा गरीब देशातल्या, वसाहतीच्या देशातल्या लोकांनी स्वातंत्र्याची मागणी केली, स्वातंत्र्य मिळवलं आणि एक वेगळ्या प्रकारच्या शहरीकरणाला त्यानंतर सुरुवात झाली. म्हणजे शहरं होतीच, पण आधीची शहरं बरीचशी नष्ट झाली होती ब्रिटिश काळात आपल्याकडची. उदाहरणार्थ रत्नागिरी सारखं बंदर नष्ट झालं होतं, किंवा अलिबाग चौल सारखं बंदर नष्ट झालं होतं. सुरत मोठं शहर होतं एकेकाळी, ते त्याची पण थोडीशी ऱ्हास झाला होता. आणि ब्रिटिशांच्या सोयीनी फक्त 3 मोठी शहरं, मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता, ही 3 शहरं सगळ्या शहरीकरणाला एकत्र करून घेणारी होती. आणि कराची सारखं एक शहर, जे पूर्वी आता पाकिस्तानात आहे, पण ते सुद्धा ब्रिटिशांनी बसवलेलं. म्हणजे आधुनिक शहरीकरणाचा इतिहास ब्रिटिशांपासून सुरू होतो. मुंबईचा इतिहासही आपण बघतो, 1670 नंतरच तिथे वस्ती शहर म्हणून वाढायला लागली. तर त्यामुळे आधुनिक शहर आणि जुनी शहर ह्याच्यामध्ये मोठा फरक केला पाहिजे. आपण जुनी शहरं कशी होती, जयपूर, चित्तोडगड, दिल्ली, आग्रा, ही शहरं होतीच की गेली किमान 1000-1500-2000 वर्षाची. काशी विश्वेश्वर ही शहरं फक्त 2-3 कारणांसाठी वसवली जात होती किंवा तिथे लोकवस्ती वाढली होती. एक म्हणजे काही शहरं व्यापारी होती, काही शहरं राजधानीची होती आणि काही शहरं धार्मिक स्थळांची होती. आता काशी विश्वेश्वर हे धार्मिक स्थळ म्हणून त्याला महत्व होतं. आपलं जयपूर सारखं शहर राजांनी वसवलं होतं, पुन्हा राजांनी, राजे म्हणजे राजे रजवाड्यांनी वसवलेली. 600 राज्य होती भारतामध्ये. प्रत्येकात शहर होतंच की, ग्वाल्हेर होतं,
गांधीनगर, गांधीनगर नाही गुजरात मधली शहर होती, महाराष्ट्रामध्ये पुणे होतं, म्हणजे मुंबईच्या आधी पुणे शहर होतं, नाशिक शहर होतं 12व्या शतकापासून. त्यामुळे शहरं ही नवीन नाही आहेत, शहराचं स्वरूप आधुनिक होणं आणि हे स्वरूप 50 सालानंतर आपण जेव्हा आपलं स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपल्याला आपल्या विकासाचा विचार सुरू झाला. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पूर्वी आपण सगळे गृहित धरायचो की एका राजाने राजे आणि धर्मगुरु आणि व्यापारी आणि श्रीमंत सरदार, शहरं त्यांच्यासाठी होती. सामान्यांसाठी शहर ही कल्पना फक्त आधुनिक काळातली आहे. आणि जशी आधुनिक काळातली ब्रिटनमध्ये सुरू झाली किंवा युरोपमध्ये सुरू झाली, सगळीकडे शहरांना एक कोट असायचा, बंदिस्त असायचं, मोठा किल्ला असायचा आणि आतमध्ये आहे ते शहर, बाहेर शहर नाही. बाहेर सगळा ग्रामीण भाग, शेती आणि अगदी संकट आलं तर शेतकरी किंवा काही लोक आश्रयासाठी कधी कधी शहरात जायचे. पण नेहमी शहर हल्ला करायला, शत्रूचे हल्ले शहरावर व्हायचे. त्यामुळे लोक जेव्हा हल्ले झाले की लोक बाहेर जायचे. शहरीकरणाची प्रक्रिया ही सतत केंद्रीकरण होणं आणि विखुरणं, एकत्र येणं आणि काही कारणांनी ती विखरून जाणं, अशी वस्तीमध्ये ही गेली जवळजवळ 5000 वर्ष मला वाटतं भारतामध्ये चाललेली प्रक्रिया आहे. आणि आत्ताचा जो प्रकार आहे आधुनिक काळातला, एक म्हणजे भारताची लोकसंख्याच तिप्पट झाली 50 सालापासून. म्हणजे ग्रामीण भागाची नाही झाली त्याच्याहून जास्त, कारण ग्रामीण भागामध्ये लोकांना पुरेसं अन्न काम नाही आहे, अन्न नाही आहे किंवा आर्थिक व्यवहार काहीच नाही आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उर्मी आहेत, अस्मिता अपेक्षा आहेत आणि लोक शहरांकडे आकृष्ट होत आहेत आणि सामान्य लोक आकृष्ट होत. पहिली लक्षात घेतलेली गोष्ट की लोकशाही शहरांमध्ये सामान्य लोकांना आता वाटायला लागलंय की आपल्याला जर काही भविष्यात करायचं असेल, आपलं आयुष्य सुधारायचं असेल तर ग्रामीण भागापेक्षा आपल्याला शहराकडे जायचंय. त्यामुळे जसं एक आर्थिक कारण आहे नोकरी धंद्यासाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी जसे लोक येतात, तसेच आपलं आयुष्य अधिक पुढे नेण्यासाठी, अधिक सुधारण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी म्हणून शहरीकरण हे होत आहे. आणि त्यात वाईट काही नाही आहे. दुर्दैवानी 50 साली सगळ्यांना शहर नको, शहर वाईट असतात, शहरामध्ये लोकांना फार त्रास होतो, पाणी कुठनं देणार, वीज कुठनं देणार, घर कुठनं देणार, हे सगळे प्रश्न होते, त्याची क्षमता नव्हती. त्यामुळे सर्व देशांमध्ये शहरीकरण जेव्हा वाढायला लागलं, लंडन मध्ये सुद्धा जेव्हा खूप लोकसंख्या वाढायला लागली तेव्हा तिथेही हीच अवस्था होती. शहरात लोक येत आहेत, त्यांना येऊ देऊ नका, येऊ देऊ नका, पण येतच होते लोक. तर त्यामुळे शहरीकरणाची प्रक्रिया आता मान्य करायला आपल्याला जवळजवळ मला वाटतं 1970-80 नंतर खऱ्या अर्थाने जगामध्ये शहरांचा अभ्यास, शहरीकरणाचा अभ्यास हा सुरू झाला. दुर्दैवाने भारतामध्ये अजूनही सुरू झालेला नाही आहे. गेल्या काही वर्षात शहरांचं व्यवस्थापन करायला भारत कमी पडला का? म्हणजे आज कित्येक ठिकाणी असं लक्षात येत आहे की आरोग्य, सॅनिटायझेशन अशा बेसिक व्यवस्था सुद्धा शहरात पुरेशा नाहीत ज्या गतीनं माणसं येतात त्या. तर इथे कुठेतरी मिस प्रायोरिटी झाली का आपली धोरण करताना? म्हणजे खरोखर झाली, कारण 50 साली 60 साली महाराष्ट्र जेव्हा महाराष्ट्र राज्य स्थापन झालं तेव्हा पहिल्या दशकामध्ये म्हणजे 60 ते 70 मध्ये काही महत्वाचे कायदे शहरीकरणाबाबत महाराष्ट्राने केले. त्यातले नमुना दाखल 2-3 कायदे मी सांगते. 1966 साली महाराष्ट्र नगर नियोजन कायदा अस्तित्वात आला. या अगोदर 1915 साली जो कायदा ब्रिटिश शासनाने केला होता तो फक्त मुंबई प्रदेशासाठी, मुंबईमधील काही भागासाठी टाउन प्लॅनिंग ऍक्ट नावाचा एक कायदा त्यांनी केला होता. आणि तो कायदा असा होता की तुम्हाला जर मुंबईची माहिती असेल तर हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी इथे जमीन सरकारने घ्यायची, त्याच्यात प्लॉट्स पडायचे आणि व्यवस्थितरित्या तिथे प्लॅनिंग करून, ओपन स्पेसेस करून, शाळा कॉलेज करून तिकडे लोकांची वस्ती वाढवायची अशी ती कल्पना होती.
याचं कारण असं होतं, 1900 म्हणजे गेल्या शतकाच्या सुरुवातीला प्लेग, कॉलरा, टायफॉइड, फ्लू याच्या ज्या साथी येत होत्या, त्यावेळी गिरगाव सारखी वस्ती किंवा दाटीवाटीनी बसलेली वस्ती, लोकांची घरं ही अतिशय अपुरी आहेत याची जाणीव ब्रिटिश शासनाला होती, परंतु बळजबरी करू शकत नव्हते आपल्या सांस्कृतिक दृष्ट्या. तरीही त्यांनी BDD चाळी बांधल्या, एका 4 वर्षामध्ये 20,000 घरं कामगारांसाठी बांधली. मिलवाल्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या कामगारांसाठी घरं बांधलीच पाहिजेत, असा नियम केला. तर असे छोटे छोटे प्रकार होते. किंवा पुण्याचा जिमखान्याचा भाग आहे, हा 1920 सालानंतरच अस्तित्वात आला. बऱ्याच शहरामध्ये अशा कॉलनीज आहेत, नाशिकमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहेत. तर तो टाउन प्लॅनिंग ऍक्ट छोट्याशा एरियामध्ये व्यवस्थित प्लॅनिंग करण्यासाठी होता. परंतु काय झालं, ती 66 साली जो कायदा केला, तो कायदा करण्यामध्ये ह्यात फक्त इंजिनियर लोक पुढे होते. त्यांना वाटायचं रस्ते केले आणि गणिती पद्धतीने जमिनीचं नियोजन केलं आणि वाटप केलं सगळ्या शहरामध्ये की नियोजन झालं, आणि त्याच्यामध्ये त्यांना इंजिनियर म्हणजे आपल्याकडे शिक्षण काही नव्हतं. जे काही इंजिनियर होते ते रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनर्सचे मेंबर असायचे, सदस्य असायचे, ते इंजिनियर असायचे. त्यामुळे तो कायदा करताना त्याच्यात फक्त इंजिनिअरिंगची दृष्टी होती. त्यात गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन कसं करावं, सामाजिक हे कसं करावं, सामाजिक नियोजन कसं करावं, पायाभूत सेवांचं नियोजन कसं करावं, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात लक्षातच घेतल्या नाही. आणि त्याच्यावर एक थोडासा प्रभाव आपल्याकडच्या चळवळींचा होता स्वातंत्र्य काळातल्या, की गांधीजींचा प्रभाव होता की खेडीत चांगली असतात, शहर वाईट असतात. म्हणून मग एक शहर विरोधी भावना होती, बऱ्याच लोकांची हीच भावना होती. आणि शहराच्या बाजूनी बोलणारे जे लोक होते अगदी 60 सालामध्ये, ते माझ्या मते 2 किंवा 3च पुढारी जे होते ज्यांना शहरीकरण कळत होत, ज्यांना पुढचं दिसत होत. एक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरे काही प्रमाणात सरदार पटेल. आणि गांधीजी जरी स्वतःला म्हणत होते मी खेड्यांमध्ये चला, तरी गांधीजी स्वतः हे एका प्रगत शहराचे प्रॉडक्ट होते. त्या प्रगत शहराची त्यांना दृष्टी होती, आणि त्यांनी जग बघितलं होतं, लंडन बघितलं होतं, आफ्रिका बघितली होती, त्याच्यामधला जो सामाजिक ताणतणाव होता तो बघितला होता, आणि त्याच्या विरुद्ध लढाई शक्ती सुद्धा त्यांना शहरांनी दिली. त्यांनी चळवळी केल्या, त्या मुंबईमध्ये चले जाऊची चळवळ सुरू झाली 42 ची, म्हणजे जसं तुम्ही म्हणता की वादळ सुरू होतं तेव्हा शहरांमध्ये होतं, पण राजकीय सामाजिक वादळ सुद्धा शहरांमध्येच निर्माण होतात आणि मग ती कल्पना फैला होते. शहरही आवश्यक असतात, आणि नुसती आवश्यक नाहीये तर जगाच्या दृष्टीने आत्ता जो विचार चाललेला आहे तो असा आहे की एकेकाळी भटका विमुक्त मानव जात होती, जंगल मध्ये फक्त अन्न वेचणारा एक समाज होता. तिथपासून 5000 वर्ष जवळजवळ शेतीकडे तो समाज गेला आणि स्थिरावला. आणि शेतीप्रधान समाजाची जी संस्कृती आहे ती आपल्यामध्ये अगदी खोलवर रुजलेली आहे. नागरी समाजामध्ये आपण कसं राहायचं, मी म्हंटल तसं सामान्य लोकांना नागरी समाजामध्ये कसं राहायचं, म्हणजे तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही मुंबईमध्ये कोणत्या बसनी जाणार हे तुम्हाला समजू शकत नाही. म्हणजे लिहायची वाचायची जरुरी शहरीकरणाची आवश्यकता आहे. शहरीकरणामुळे लिहायला वाचायला लागले लोक वगैरे वगैरे खूप. म्हणजे शहर इनोव्हेटिव्ह स्पेसेस असतात, म्हणजे असं अवकाश असतो ज्याच्यामध्ये मानवाची सर्व जी काही प्रगती आजपर्यंत झालेली आहे 10,000 वर्षातली, ती सर्व प्रगती शहरीकरणाच्या अवकाशात झालेली आहे, शहरीकरणाच्या बॅकग्राऊंडमध्ये झालेली आहे. कारण तिथे जे एकमेकांची वैचारिक, सामाजिक, तांत्रिक आदान प्रदान होते, केवळ पैशाचीच नाही, व्यापार तर होतोच, वस्तूंची होते, अन्नाची होते, संस्कृतीची होते, भाषेची होते, सगळं समृद्ध कशी झाली आपली भाषा, शहरामध्ये येऊनच भाषा समृद्ध. हे 50 सालानंतर शहरीकरणाबद्दल
अभ्यास सुरू झाला 1956 साली आपला नियोजन कायदा झाला. तो कायदा असा केला इंजिनियरनी की शहरं न वाढावीत अशासाठी जवळजवळ कायदा केला. आणि तो केला तर केला तो सगळ्या महाराष्ट्राला लागू केला. सगळी शहर नियोजन करा. नियोजनकार कुठे होते, प्रशासक कुठे होते, आर्किटेक्ट कुठे होते. मी 67 साली शिकायला नाशिकहून मुंबईला आले त्यावेळी आर्किटेक्चर कॉलेज नव्हतं महाराष्ट्रात. एक पुण्याला होत, एक मुंबई दोन होती आणि एक नागपूरला होत. आज आर्किटेक्चर कॉलेज 45 कॉलेज आहेत. त्यावेळी नाशिकला मी आले तेव्हा शाळेतल्या प्रिन्सिपॉलनी विचारलं आर्किटेक्ट काय करतो. पण डॉक्टर इंजिनियरच्या पलीकडे आर्किटेक्ट. आज अशी परिस्थिती आहे की मला लोक विचारतात नगर नियोजनकार काय वेगळा असतो. म्हणजे आपल्याकडे प्रशासनामध्ये सुद्धा नगर नियोजनकार किती प्रकारचे असतात याची माहितीच नाही आहे. वाहतूक नियोजनकार आहेत, एन्व्हायरमेंटल प्लॅनर आहेत, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनर्स आहेत, हाऊसिंग प्लॅनर्स आहेत, नगर नियोजन म्हणजे प्लॅनिंग जमिनीचे नकाशे करणारे आहेत. त्यानंतर संपूर्ण शहराचा आवाका थिअरायझिंग करायला, त्याची सैद्धांतिक मांडणी करायला पण एक विज्ञानी आहे. आता म्हणजे नागरी विज्ञानाचं एक नवीन शाखा उघडली गेली आहे. अजून आपल्याकडे ह्याची जाणीव पण नाही आहे. आता फक्त IIT मुंबईमध्ये अर्बन सायन्सेसचं एक शाखा निघाली आहे गेली 5 वर्षापूर्वी. आपल्याकडे नगर नियोजनाचं शिक्षण देणार संस्थाच नाही आहे, एकही युनिव्हर्सिटी नाही. टाउन प्लॅनिंग नावाची जी पुण्याची एक इंजिनिअरिंग कॉलेजला होती, ती पोस्ट ग्रॅज्युएशन होती, तिथे फक्त इंजिनिअरिंगच्या पद्धतीने शिक्षण दिलं जात होतं. हे जे बहुआयामी शिक्षण आहे, सामाजिक आर्थिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, एन्व्हायरमेंटल दृष्ट्या, शहराचा एक जे कॉम्प्लेक्स एक गुंतागुंतीची रचना आहे, तीच रचना समजण्यासाठी तुम्हाला नगरशास्त्र, जसं शरीर समजण्यासाठी शरीरशास्त्र पाहिजे तसं शहर समजण्यासाठी शहरशास्त्र याची बैठक पाहिजे. तीच नाहीच आहे मुळात मध्ये. मग गव्हर्नन्स कसा करायचा? आता तुम्हाला जर सांगितलं की शरीरशास्त्र डॉक्टरांना माहिती, आहारशास्त्र त्यातनं येतं, त्याच्यावरनं इतर सगळी ज्ञानशाखा झाल्यात, कानाचे डॉक्टर वगैरे, हृदयाचे वेगळे. पण शहराच्या बाबतीत असं काहीच नाही आहे, इन्स्टिट्यूटच नाही आहे, शिक्षणच नाही आहे. एवढा महाराष्ट्र 50% नागरी आहे, एकाही शहरामध्ये नगर नियोजनकार नाही आहे. मुंबईमध्ये गेले 10 वर्षापूर्वी जेव्हा अभ्यास केला की किती नियोजनकार पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीचे, तर 100 होते. किती? 0 नियोजनकार मुंबई सारख्या जर महानगरात असतील तर बाकीच्यांची स्थिती काय असेल? आणि मग प्रशासक काय करतात? प्रशासक हे नियोजनकार नाही. नियोजन ही क्रिएटिव्ह प्रोसेस आहे आणि प्रशासन ही नियम करणे, जे नियम झाले आहेत ते इम्प्लिमेंट करणे, ते फक्त अंमलबजावणी करण्याचे. नियम काय असावेत, कसे करावेत, कोणी करावेत? उदाहरणार्थ एखाद्या शहरामधल्या एखाद्या भागामध्ये तटई क्षेत्र कसं ठरवायचं याचं काही शास्त्र असेल की नाही? तुम्हाला डॉक्टर सांगतात एवढं 5 मिलीग्रॅमची गोळी घ्या, त्यांचं शास्त्र आहे ना. तुमचं शरीराचं वजन बघतात, वय बघतात, तुमचं डायबिटीस आहे का नाही बघतात आणि मग तुम्हाला औषध देतात. इकडे तसं काहीच नाही. आपल्याकडे मनात आलं नगर विकास खात्याच्या की FSI चटई क्षेत्र एकाचं 2.5 4 ह्या पद्धतीने अतिशय धडगुजरी पद्धत, अतिशय वाईट पद्धतीने नगर नियोजनाकडे पूर्ण 6-8 वर्षामध्ये दुर्लक्ष झालं. MRTP ऍक्ट हा संपूर्ण कायद्यात लागू केला. एकाही म्युन्सिपाल्टीकडे आर्किटेक्ट नव्हता की जो प्लॅन पास करू शकेल. मग आणि मग जे डोंबिवली सारख्या शहरात ऍक्ट आला पण त्याचं काही माहितीच नाही आणि लोकांनी घरं मानली, आता ती सगळी घरं बेकायदा ठरवली आहेत. असं कसं चाललं? तुमच्याकडे तयारी नसताना तुम्ही, म्हणजे आपण साधं म्हणतो मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लग्न करू नका, तुमच्याकडे माणसं नाही, तुमचं शहर नाही, काही नाही, तुम्हाला समजत नाही, तरी तुम्ही तिचं लग्न म्हणजे सगळ्या शहरांचं लग्न लावून टाकलं की आता सगळ्यांनी प्लॅनिंग करायचं. कसं कोणी कसं
काही म्हणजे काही तयारी नव्हती आणि प्रशासक काय नियम असतात त्याप्रमाणे बघतात की इंजिनियरनी काय केलंय. पण साधी गोष्ट आहे, नगर नियोजनाच्या आराखड्यामध्ये रस्त्याची रुंदी बरोबर दाखवतात. 12 मीटर आहे का, 20 मीटर आहे का, 30 मीटर आहे, रस्ता दाखवतात. शहरामध्ये कोल्हापूरचा नकाशा काढून बघा किंवा तुमचा कुठचाही नकाशा काढून बघा, नदीची रुंदी दाखवतच नाही. नदीची रुंदी एक बारीक निळी लाईन दाखवतात. मग तुमची नदी कशी वाचणार? पुराची रेषाच दाखवली नाही, तिथं पूर कधी येतो, पुराची हिस्ट्री माहिती नाही, एन्व्हायरमेंटल हिस्ट्री माहिती नाही, जॉग्राफी माहिती नाही. कुठच्याही शहराचे टोपोग्राफिकल मॅप म्हणजे उच्च सखल नकाशे नाही आहेत, कुठच्याही शहराचे नाहीत. रत्नागिरी शहराचा सुद्धा नाही, एवढे वर खाली भाग आहेत. 1995 साली पहिल्यांदा मनमोहन सिंगांच्या गव्हर्नमेंटनी प्लॅनिंग कमिशन मध्ये असं डिक्लेअर केलं की आपल्याला शहरीकरण होत आहे आणि शहरांकडे लक्ष द्यायची जरूर आहे. राजीव गांधींनी ज्यावेळी सॅम्पिट्रोडांच्या मदतीने आणि त्याच्या यादी आधुनिक तंत्रज्ञान आणायचं म्हटलं तेव्हा नेहरूंपासून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी शहराबद्दल काही बरं बोलायचा प्रयत्न केला किंवा आपण शहरी होणार आहे सांगायचा प्रयत्न केला तर आपल्या संपूर्ण सांस्कृतिक मागासलेपणाने त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे की ही टेक्नॉलॉजी कशाला आपल्याला. कॉम्प्युटरचा विरोध केला, आपल्याला रंगीत टीव्ही पण नको, आपल्याला टीव्ही पण नको, आपल्याला मोबाईलची टेक्नॉलॉजी कशाला हवी आहे. आज आता आपण हे करू शकतोय कारण हे जर 1900 मध्ये जी पॅन्डेमिक जेव्हा महामारी आली होती तेव्हा असलं काहीच नव्हतं. आज आपण सगळेजण सुरक्षित राहतोय, बरेच जण, त्यावेळी कोट्यावधी माणसं मेली होती. आज आपल्याला एक जीव गेला तरी हळहळ वाटते की आपण काही करू का शकत नाहीये हे. तर त्यामुळे आपण या शहरीकरणाला मानसिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या कशाच्याच दृष्टीने तयारी केलेली नव्हती. आणि जे जे शहरी होते त्यांना किंवा शिकलेले होते किंवा जे आधुनिक होते आणि जे भविष्य बघायचे होते, भविष्याकडे बघत होते, त्या सगळ्यांना एक दूषणा देणं, त्यांना नावं ठेवणं हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजात झालेला आहे. आणि ही एक ग्रामीण वृत्ती होती की शहरांमध्ये शहरांबद्दल आकस, शहरामध्ये खूप सुविधा आहेत, सेवा आहेत, वीज आहे, पाणी आहे, प्रत्येक गोष्ट तिथे नव्याने यायला लागली की कशी पोहोचवता येईल प्रत्येक समाजात ह्याचा प्रयत्न शहरांनीच केलाय ना. टेक्नॉलॉजी आधी वीज कुठे आली? मुंबईला आली. जगामध्ये वीज पहिली कुठे आली? सर्व कानाकोपऱ्यात वीज आहे. पण ही वीज एका दिवसात पोचली नसती ना, त्याच्यासाठी काही काळ जावा लागतो, तयारी व्हावी लागते, मार्ग शोधावे लागतात, पैसे जमावे लागतात, नियोजन करावं लागतं. आणि आज आपण म्हणतो की आज शहरीकरणाबद्दल जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. दुर्दैवाने भारतामध्ये काहीच नाही आहे. महाराष्ट्राच्या नगर नियोजनाच्या पूर्ण व्यवस्थेमध्ये काय काय बदल करायला पाहिजेत आणि ते अनेक कायद्यामध्ये बदल करायला पाहिजे, व्यवस्थापन यंत्रणेत पाहिजे, शिक्षण व्हायला पाहिजे. आपल्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये जी तंत्रज्ञान आहे आणि जे शिक्षण आहे ते अत्यंत मागासलेलं आहे. कॉम्प्युटर तर किती साल नव्हते, माहिती तंत्रज्ञानाचा वापर लागतो करायला. मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन करायला गेलं तर माहिती डायनॅमिक म्हणजे रोजच्या रोज, आज बिल्डिंग परमिशन दिली ती बिल्डिंग परमिशनची माहिती ताबडतोब माहितीच्या टक्क्यामध्ये जायला पाहिजे ना. जर मी विचारलं गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेमध्ये किती इमारतींना वापर परवाने मिळाले, किती इमारतींना परवानगी दिली, किती घरं बांधली जाणार आहेत, किती कोणत्या आकाराची आहेत, कुठच्या भागात आहेत, कुठच्या वॉर्डमध्ये आहेत, कशाचाही डेटा नाही. काही विचारलं की ते म्हणतात त्या कपाटात फायली आहेत त्या बघा. कपाटातल्या फायली शोधायला, त्या काढून वापरायला काही नाही. म्हाडामध्ये महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाला जेव्हा आम्ही विचारलं की तुमच्याकडे किती जमिनी आहेत तेव्हा म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणले मी 3 वर्ष मुख्याधिकारी, हा प्रश्न मला पण पडलेला, आजपर्यंत मला माहिती मिळालेली नाही. ही जर अवस्था प्रत्येक MMRDA ची असेल, म्हाडाची असेल,
नकाशेच नसतील. इथे रस्ते करायला घेतले आणि जेव्हा पेडर रोडला असं झालं की नवीन पाईपलाईन टाकायची होती, ते पाईपलाईनचे जुने नकाशे ब्रिटिश काळातले नव्हतेच, त्याचे लगदे झाले होते, हरवले होते, धुळीने माखले होते, उंदरांनी खाल्ले होते, काय झालं होतं. नकाशे नाही, हे नकाशे अपडेट करायचं काम सातत्याने करायला लागतं ना, कशाचाच काही पत्ता नाहीये. म्हणजे इतकं मुंबई सारखं शहर जर नियोजनाच्या क्षेत्रात मागास असेल तर तू बाकीच्या शहरांची काय कथा. आणि हे का कशामुळे, केवळ राजकीय दृष्टी नाही आणि राजकारणांना असं वाटतं की निर्णय आम्ही घेणार. म्हणजे साधं उदाहरण आहे, तर वाहतुकीमध्ये वाहतुकी कोंडी होते, वाहतुकीची कोंडी होते कशामुळे होते, अरे फार वाहनं झाली आहेत असं करूया आपण फ्लायओव्हर बांधून टाकूया. विचारलं का वाहतूक तज्ञांना, जगातले वाहतूक तज्ञ सांगतायत फ्लायओव्हरमुळे कधी वाहतूक कोंडी नाहीशी होत नाही, ती फक्त काही दिवस पुढे जाते, काही ठिकाणी या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाते आणि प्रश्न गंभीर होतो. फ्लायओव्हर बांधू नका. 2003 साली एक सेऊल कोरियाचे एक विशेषज्ञ आले होते, ते म्हणले पहिले तुम्ही फ्लायओव्हर बांधणं बंद करा, पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवा, तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवश्यक आहे. त्यांनी आम्हाला व्हिडिओ दाखवला, सिऊल शहरातला मध्यवर्ती भागातला 5 किलोमीटर लांबीचा फ्लायओव्हर त्यांनी पाडून टाकला केवळ 20 वर्षांनी. बार्सेलोना शहरामध्ये सुद्धा एक मोठा फ्लायओव्हर होता, त्यांच्या मेयरचं पुस्तक मी भाषांतर केलंय, ते मेयर म्हणले मी पहिलं काम काय केलं तर फ्लायओव्हर पाडला आणि मग वाहतूक सुरळीत झाली. वाहतुकीचा प्रश्न हा वाहनांशी निगडित आहे आणि माणसांना चालावायला जागा नाही आणि वाहनांसाठी तुम्ही वाटेल तशी पैसे खर्च करताय. आणि खाजगी वाहनं ही आपल्याकडे 2000 सालानंतर वाढली, सगळे 98 सालानंतर बांधकामाचं पेव फुटलंय. आपले मंत्री म्हणतात मी 52 फ्लायओव्हर बांधले, अरे तुम्ही हा चुकीचा निर्णय घेतला होता. तुम्ही एवढे पैसे जर वाहतुकी सार्वजनिक वाहतुकीमध्ये घातले असते तर आज ही परिस्थिती आली नसती ना. पण ही दूरदृष्टी नाही, नियोजनामध्ये दूरदृष्टी असते, पुढे बघायचं असतं, आजचा विचार नसतो करायचा, पुढच्या 10-20 वर्षाचा करायचा आणि सार्वजनिक व्यवस्थांचा करायचा. खाजगी वाहनं, खाजगी घरं, खाजगी विकासक ह्यांना किती प्राधान्य द्यायचं, त्यांच्यावर किती ऐकायचं हे समजतच नाही आपल्याकडच्या लोकांना. तुमच्याकडे आत्ता प्रचंड लोकसंख्या आहे पण शहरांकडे बघण्याची दृष्टी असलेले मुठभर लोक सुद्धा नाही आहेत. तुम्ही पूर्ण पट नगर नियोजनाचा उलगडून दाखवला, त्यातल्या कॉम्प्लेक्सिटी आम्हाला समजल्या. पण असं म्हणतात की प्रत्येक संकट एक संधी घेऊन येतं आणि बहुतांश पॅन्डेमिक्स नंतर मेजर सी चेंज समाजात, समाज रचनेत, नगर रचनेत झालेला आहे. पण आपण समजा फॉरवर्ड लुकिंग विचार केला तर पोस्ट कोविड जगामध्ये कशी शहरं असायला हवीत, त्याच्यामध्ये काय काय बदल व्हायला हवेत आणि काय प्रायोरिटी असायला. जेव्हा जेव्हा पॅन्डेमिक आलं तेव्हा अतिशय मोठ्या क्रांतिकारी सुधारणा होऊ शकतात आणि त्या तज्ज्ञांच्या मदतीने केल्या तरच होऊ शकतात. उदाहरणार्थ भाडे नियंत्रण कायदा हटवला पाहिजे, महाराष्ट्र नगर नियोजन कायद्यात प्रचंड बदल करायला पाहिजे आहेत. त्यानंतर नियोजनाची जी पद्धत आहे, नियोजन करणारे जे आहेत मग ते आर्किटेक्ट असो इंजिनियर असो, त्यांना 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष त्यांना अभ्यास करून त्यांना शिकवलं पाहिजे की तुम्ही नियोजन करायचं म्हणजे काय. तिसरं म्हणजे शहरांमधली अर्थव्यवस्था ही गुंतागुंतीची असते. खेड्यांमध्ये सोपं असतं, आज हे पिके उद्या ते पिके, 8 महिनेच काम असतं. शहरांमध्ये तसं होत नाही. तुम्ही बघितलं एक दुकान जातं आणि कापडाचं दुकान जातं, सोन्याचं येतं, सोन्याचं जातं, भांड्याचं येतं, भांड्याचं जातं, अजून काही होतं मग तिथे टेलिफोनचं येतं. ही डायनॅमिझम जो आहे तो तुम्हाला जर समजायचा असेल तर तुम्हाला सारखा वॉच ठेवा लागतो त्याच्यावर. शरीराकडे जसं तुम्ही आता ऑक्सिजन मोजता, हे मोजता, ब्लड प्रेशर मोजता, शहराची सगळी तापमानं आणि सगळे प्रवाह हे मोजायला पाहिजे आणि माहिती जमा करायला पाहिजे. ही व्यवस्था निर्माण करायला पाहिजे, त्याला एक आम्ही म्हणतो अर्बन ऑब्झर्वेटरी तातडीने सुरू केली पाहिजे आणि प्रत्येक शहराने ही माहिती गोळा केलीच पाहिजे. जशी जन्म मृत्यूची माहिती गोळा करता तुम्ही, तशी तुम्ही
इमारतींची आणि जमिनीची आणि रस्त्यांची, रस्ता कधी दुरुस्त केला, कोणी केला, काहीच माहीत नसतं. ते सगळी माहिती, माहितीचं माया ज्याला ती जमा करायला पाहिजे. त्यानंतर आरोग्य व्यवस्था, आरोग्य व्यवस्था दोन प्रकारची आहे. एक म्हणजे आत्ता जे काही झालं करोनामुळे जो डेटा जमा होईल त्याच्यावर अनालिसिस होईलच, पण करोनाच्या आधी सुद्धा महाराष्ट्र शासनानी, MMRDAनी आणि म्हाडानी जी घरं बांधली मुंबईमध्ये ती इतकी अनारोग्यकारी होती की तिथे 15-20% लोकांना क्षयरोग होत आहे. त्या माहुलच्या ठिकाणी इतकी दाटीवाटीची घरं आहेत, ती लोक मरायला लागली. त्यांनी हायकोर्टात गेले, केस जिंकली. आता ते पॅन्डेमिक आलं, पुन्हा तिथेच अडकले ते. अशी हजारो घरं आहेत. म्हणजे आणि हे कशामुळे झालं, तर बिनडोकपणाने शहराचे कायदे, नगरनियोजनाचे कायदे 1998 ते 2003 सालामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलले. चट्टई क्षेत्र एकाचं अडीच, अडीचं चार, प्रत्यक्षात 5, प्रत्यक्षात 11 करायला लागले. म्हणजे काही कशाला. आणि हे राजकीय दृष्ट्या सगळं झालेलं, राजकारणाचा फक्त फायदा उठवून घेणं शहरांचा, हे करणं, हे कारण राजकीय जे मुंबईमधले राजकारणी असोत किंवा महाराष्ट्रातले शिकलेले असोत, त्यांना नागरीकरण म्हणजे काय हेच समजत नाही आहे आणि समजून घेण्याची इच्छा पण नाही आहे. दुर्दैवाने ते महत्वाचं आहे की नाही समजत तरी हरकत नाही. पण कुणाचं आता तुम्ही जर हाऊसिंग पॉलिसी जर विकासकांना विचारायला लागला, नाही आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं, इतके मूर्खासारखे आकडे टाकले होते हाऊसिंग पॉलिसीमध्ये. 2015 साली एक ड्राफ्ट प्रस्तुत केला, हसावा का रडावा अशी परिस्थिती होती. नंतर मग तो घाईघाईनी मागे घेतला. पण तुम्ही जर डेव्हलपर्सना सांगून जर तुम्ही अख्ख्या मुंबईचा हाऊसिंग पॉलिसी करायला लागला, तर ते डॉक्टरांना विचारायचं नाही आणि तुम्ही जायचं एखाद्या अंधश्रद्धा असलेल्या कुडमुड्या ज्योतिषाकडे, नाही तर धूप अंगारे देणाऱ्या बाबाकडे. तसला प्रकार नगर नियोजनात चालू आहे. ते हे क्षेत्रच मुळे इतकं विचित्र आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये राजकारणी लोकांनी स्वतः शिकणं आवश्यक आहे. इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, इकॉनॉमिस्ट ह्या सर्वांनी शहरांबद्दलचा विचार करणं आवश्यक आहे आणि सामान्य लोकांनी आपलं काय चुकलं हे पण बघायला पाहिजे. काही नियम केला की हेल्मेट घाला नाही घालणार, पार्किंगचे चार्जेस लावणार, हे जर पुण्याला प्रत्येक माणसाच्या घरामध्ये माणसांपेक्षा जास्त गाड्या आहेत, जगामध्ये कुठेतरी पार्किंग फुकट असतं का? मग तुम्ही वन टाइम पार्किंग घ्या ना, स्कूटर घेतली ना, एका वर्षात जे पार्किंग चार्जेस आहेत तुमचे 2000 रुपये पार्किंग चार्जेस एकदाच महापालिकेला द्या. म्हणजे दरवेळी कुठेही गावामध्ये पार्क करा, पण आम्ही पार्किंग चार्जेस देणार नाही, तो आमचा हक्क आहे. हक्क नाही गाडी घेताना, हक्क नाही, हक्क रस्त्यावर चालण्याचा हक्क आहे. गाडी फुकट चालवण्याचा, पार्किंग करण्याचा, रस्ते अडवण्याचा अधिकार नाहीये. आणि हे सामान्य लोकांना समजत नाहीये. आणि विशेषतः आता तरुण पिढी, शिकलेली पिढी, शहरातली पिढी ही बेदरकारपणे शहरीकरणाचे फायदे घेते आणि त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीने किंमत मोजत नाहीये. आणि हे अर्थकारण जर समजलं नाही तर शहरातले कर वाढवायचे नाही, पाण्याचे दर वाढवायचे नाही. राजकीय दृष्ट्या जे जे काही केलेलं आहे हे सगळे घातक आहे. आरोग्य सेवेवर खर्चच करत नाही. म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यांमध्ये कोण जाऊ धजत नाही कोणी, कारण डॉक्टर बिचारे असतात, ते शिकाऊ तरी असतात, ते नोकरीसाठी पगारासाठी असतात, पण ते तरी काय करणार, काहीच नाही तिथे, सोयी सुविधा नसतात. आणि आता पॅन्डेमिकमुळे ते लक्षात आलं ना. आता तुम्ही जेव्हा हे महामारी सुरू झाली त्यानंतर मुंबईमध्ये परवा डॉक्टर ओकांची कमिटी होती, त्यांच्या कमिटीकडे संपूर्ण आरोग्य क्षेत्र तुम्ही दिलं ना. इमर्जन्सी आल्यावर तुम्ही नाही ना ठरवलं कोणतं औषध द्यायचं आहे आणि किती खाटा पाहिजेत आणि व्हेंटिलेटर किती लागणार आहे, ह्याचे हिशोब कोणी केले? डॉक्टरांनी केले. नर्सिंग कॉलेजेस तुम्ही काढू द्यायला, प्रत्येकाला लायसन्स परमिट राज,
नर्सिंग एका डॉक्टर मागे 5 नर्सेस लागतात, एका डॉक्टर मागे 3 टेक्निशियन्स लागतात, एका डॉक्टर एका खाटेमागे 4 ते 5 तुम्हाला सफाई कामगार आणि असिस्टंट्स लागतात. पण तुम्ही फक्त मेडिकल कॉलेज काढली, सगळ्या पॉलिटिशियननी मेडिकल कॉलेज काढली, नर्सिंग कॉलेज काढायला परमिशनच नाहीये. पण सरकारी पातळीवरती वेगवेगळ्या संकल्पना शहरासाठी राबवल्या जातात. स्मार्ट सिटी नावाची कॉन्सेप्ट गेले 5-6 वर्ष सगळीकडे. ते सांगते ना की स्मार्ट सिटी म्हणजे काय हे एकाही माणसाला माहिती नाही. आता आपलं हे डायलॉगच्या पूर्वी अजून एक स्मार्ट सिटीवरचा 1.5 तासाचा डायलॉग होता. स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी करत कुणाला माहित होतं स्मार्ट सिटी काय आहे? आकाशात न टाकलं काहीतरी उचलायचं आणि आकाशात न एक योजना टाकायची. तर तुम्हाला शेतीमध्ये जर शेती वाढवायची असेल तर तुम्ही हेलिकॉप्टर मधन बियाणं नाही ना पेरत, तुम्ही जमिनीची मशागत करता, जमिनीवरचा कस बघता, जमिनीवरच पाणी बघता, हवामान बघता आणि मग पीक लावता. आकाशातनं स्मार्ट सिटी टाकली इतका वेड्यासारखा तो स्कीम आहे. माझं पुस्तक आहे स्मार्ट सिटीवर लिहिलेलं. मुंबई शहराची 30,000-40,000 रुपये वार्षिक बजेट आहे. किती पैसे देणार सरकार? सेंट्रल गव्हर्नमेंट 500 कोटी. आणि ते धर्मशाळा आणि नेल्लोर अशी छोटी छोटी गावं आहेत त्यांनाही 500 कोटी देणार. त्यांचं बजेट किती वर्षाचं? 3,000 कोटी. 500 कोटी ते आणि 500 कोटी स्वतःचे ते घालू शकणार आहेत का? आणि ते खर्च करायला, खर्च करणं हे अवघड असतं. चांगल्या पैसे वाचवणं जास्त सोपं आहे. गपचूप घरात बसलं तर पैसेच वाचतात असलेले. पैसे कुठे खर्च करायचे, किती खर्च करायचे, कोणत्या प्रायोरिटीनी खर्च करायचे हे ठरवायला आधी मी म्हंटल तसं जर प्लॅनरच नव्हते कसली स्मार्ट सिटी करायला निघाले. आणि मग सगळी कन्सल्टंट परदेशातले आले, दो दो आले. त्यांनी जी काही मुलं होती हाताशी घेतली, जी काही कॉलेजमध्ये गेल्या 10-15 वर्षात शिकून तयार झाली आहेत, परदेशातून आली आहेत, लाखालाखानी पगार दिले, त्यांना काम करतायत. एकाही स्मार्ट सिटीमध्ये काहीही घडत नाहीये. तसं जर असतं स्मार्ट सिटी जर एवढं जर असतं तर स्मार्ट सिटीचे प्रकल्प काय आहेत हे काही कळलेलं नाहीये कुणाला. स्मार्ट म्हणजे काय? आणि हे आपल्याच कडे नाहीये, हे जवळजवळ 3rd जगातल्या सगळ्या देशात आहे. आणि हा एक सर्व्हिलन्स करण्याचा प्रकार आहे की काय म्हणून. आता एकानी फोटो दाखवले शिकागो मध्ये ब्लॅक लाईफ मॅटर, आता सगळीकडे तिथेही हे सुरू झालंय. ते कॅमेरे लावून लोकांवरती तुम्ही फक्त लक्ष ठेवताय आणि त्यांना गुन्हेगार ठरवताय. लोकांनी तिथले पोल्स पाडलेत कॅमेराचे. ही स्मार्ट सिटी शिकागोला नको. आणि आपल्याकडे कशाही पद्धतीने कुठे नागपूरमध्ये मी पाहिलं किती काहीतरी 300 कॅमेरे लावलेत आणि त्यांची कंट्रोल रूम पाहिली. त्या कंट्रोल रूम मध्ये एकही नगरसेवक गेला नव्हता. आणि मी मुद्दामून गेले तर मला दाखवलं त्यांनी की बघा तुम्ही. तेव्हा त्या मुली होत्या 2-3, त्या म्हणल्या मॅडम आतापर्यंत कोणीही बघायला आलं नाही, ह्याच काय करताय? म्हटलं काय करता तुम्ही? ते कॅमेरे लावलेले, कधीतरी पोलीस ऍक्सिडेंट झाला तर येतात, 15 दिवसाच त्यांच्याकडे रेकॉर्डिंग केलेलं असतं, ते म्हणतात बघूया की काय ऍक्सिडेंट, कोणी केला, कशामुळे झाला. तेवढ्यासाठी सगळीकडे सेन्सॉर्स लावलेत, हवामान वातावरण प्रदूषण मोजायचे, ते सगळं डेटा जमा होतोय. त्याचं काय करतात काय माहिती? तो सगळा डेटा कॉम्प्युटर मध्ये आहे, त्याचं काहीतरी करायचं असतं ना. खर्च केलंय तुम्ही एवढं मोठं कक्ष एक मजल्यावर बांधलेलं आहे, असं किती शहरात आहे काय माहिती? तिथे 2-4 माणसं इंजिनियर बसले होते, पण मोठे कक्ष होते शिक्षण द्यायला, तिथे माहिती काही वापर नाहीये, कुणाला इंटरेस्टच नाहीये तिथे. स्मार्ट सिटी एवढी पंतप्रधानांनी केली, काय आहे त्यांच्याकडे दृष्टी? नागरी दृष्टी आहे का? ज्या तऱ्हेने त्यांनी सामाजिक विच्छेद मांडलेला आहे शहरामध्ये, शहर ही सर्व समावेशक असतात आणि म्हणून ती भरभराटीला येतात. तुम्ही जर समाजात भांडण आणि तेढ वाढवली तर शहर कधीच वाढत नाहीत. तर सामाजिक सलोखा राखणं हे शहरांचं पहिलं कर्तव्य असतं.
पण राजकारणाच्या पोळ्या जर तुम्ही विच्छेदावर भांडायच्या ठरवल्या तर मग ते महाराष्ट्रात तेच झालं, कलकत्त्याला तेच झालं. वर्गीय राजकारण, भाषीय राजकारण, रिजनल राजकारण हे सगळं अँटी नागरी आहे, शहरांच्या विरोधात जाणार आहे आणि उचित आहे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी या प्रशासन आणि राजकारणी यांच्याशी रिलेटेड आहे, कारण नागरीकरण हे धोरणाशी संबंधात येतं. पण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सामान्य नागरिक की जो इंटेलेक्च्युअल आहे किंवा ज्याला हे सगळं बदलायची इच्छा आहे, त्यानं नक्की काय केलं पाहिजे जेणेकरून भविष्यातली शहर चांगली असतील? त्यांनी दोन तीन गोष्टी केल्या पाहिजेत. आपण ज्या शहरात राहतो तो त्या शहराचा इतिहास, भूगोल, नागरी आपली व्यवस्था. उदाहरणार्थ मी ज्या भागात राहते, माझ्या भागामध्ये जेव्हा म्हणजे 74वी अमेंडमेंट जी आहे त्याच्यामध्ये असं आहे की कोणतंही काम शहरामधलं करायला बंदी आहे जोपर्यंत आजूबाजूचे लोक त्याला मान्यता देत नाही. पण हे इम्प्लिमेंटच करू देत नाही कारण लोक पण तयार नसतात. कुठे या लोकांच्या मागे लागायचं? ते म्हणणार तुम्हाला काय कळतं, आम्हाला कळतं, आम्हाला नाही. पण गटाराचा उतार उलटा आहे हे सामान्य माणूस बघू शकतो ना, बांधताना तक्रार करू शकतो, बघू शकतो. त्यामुळे आपल्या शहराची माहिती घेणं, शहराचं ज्ञान असणं, शहरामध्ये काय घडतंय आणि विशेषत राजकीय दृष्टीने बघायला शिकलं पाहिजे. शहरांकडे नागरिक म्हणून बघताना, स्वतःचा स्वार्थ म्हणून बघतानाही एका व्यापक राजकीय दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे. माझ्या संकुचित धर्म जातीच्या बंधनात राहून जर मी नागरी मी होऊच शकत नाही, म्हणजे नागरीकरण पुढेच जाऊ शकत नाही. नागरीकरण होण्यासाठी तुम्हाला, तुम्ही जाता सिंगापूर मध्ये अमुक आहे म्हणता, अमेरिकेत अमुक आहे, तिकडे कसं आहे, इकडे कसं आहे, अरे ते कसं, ते काय आपोआप नाही झालेलं ना. नागरी शिस्त कशी आणली, ती कायद्यात आणली, तिथल्या प्रशासकांनी आणली, तिथल्या राजकारण्यांनी आणली, मुख्यतः राजकारण्यांनी आणली. राजकीय धोरण सिंगापूरचा जर मी आता पुस्तक लिहिते सिंगापूरवर, सिंगापूर मधल्या ली कुआनयूनी पहिले काय ठरवलं, माझ्या शहरातल्या गरीब लोकांच्या हातात जोपर्यंत पुरेसा पैसा नाही, तोपर्यंत पुरेसा अन्न नाही, त्यांना पुरेसा निवारा नाही, तोपर्यंत ते चळवळी करून मला राज्य करू देणार नाही, त्याची मला कल्पना आहे. स्वतः ते कम्युनिस्ट पार्टीचे वकील होते. पण त्यांनी पहिले काय केलं असेल तर सामाजिक टेढी आणि सामाजिक चळवळी कशा थांबवता येतील आणि त्या कशा थांबवता येतील, तर लोकांच्या हातामध्ये सत्ता देऊन, लोकांना शिक्षण देऊन, लोकांना पैसे देऊन, रोजगार निर्मिती करून त्यांनी ही कंट्रोल केलेला आहे. आणि मग सार्वजनिक घरबांधणी केली. 80-90% लोकांना 20-30 वर्षांमध्ये सगळ्यांना चांगली घरं कशी देऊ शकले ते? नाही जमीन, नाही स्टील, नाही सिमेंट, नाही पाणी, नाही काही. वाचण्याजोगं आहे. नागरी दृष्टी असणं म्हणजे काय? आणि मग ते असं म्हणतात, आपण त्यांच्यावर आरोप करू शकतो आणि जो खरा आहे की तुमच्याकडे लोकशाही मर्यादित केलेली आहे. ते म्हणले की माझे अडाणीच लोक होते. पण ज्यावेळी ते शिक्षण घेतात आणि त्यांची परिस्थिती सुधारते, त्यानंतरही त्यांनी मलाच मतं दिली, आमच्याच पार्टीला मतं दिली ना. त्यानंतर लोकशाही निवडणुका होतातच. तिथे ड्रग किंवा सामाजिक दंगे केले तर खूप मोठी शिक्षा आहे. त्यांच्याकडे मिश्र वस्तीच केली पाहिजे. प्रत्येक इमारतीच्या निवासी कॉम्प्लेक्स मध्ये चिनी, भारतीय, तमिळ, मलाय सगळे लोक एकत्र त्या त्या प्रमाणातच घरं असली पाहिजेत आणि त्यांचा सलोखा असलाच पाहिजे. कुठच्याही तऱ्हेने धार्मिक भांडणं, सामाजिक भांडणं, वांशिक भांडणं तिथे खपवून घेतली जाते. आपल्याकडे प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे. स्वातंत्र्याबरोबरची जबाबदारी काय असते? नागरी होणं म्हणजे नागरी सार्वजनिक जबाबदारी येते आपल्याकडे. मी रस्त्यावर कचरा टाकणार नाही. मी रस्त्यावर पार्किंग केलं तर पार्किंगचे पैसे देणं ही माझी जबाबदारी आहे. मला जर इमारत बांधायची असेल तर मी खोटं हे केलं तर, म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे पुण्याच्या किंवा सर्व शहरांच्या नागरिकांना मी असं म्हणेन की सर्वात प्रथम तुम्ही पार्किंगला पैसे द्यायला लागा.
हेल्मेट घालायला, चार चाकी वाहनांना आपल्या दाटीवाटीच्या ह्याच्यात जर प्रशासनाने बंदी केली तर ती योग्य आहे हे समजून घ्यायला शिका. पाण्याचे दर जास्त द्या म्हणजेच सगळ्यांना पाणी पुरवठा करता येईल, पाण्याचं रिसायकलिंग करता येईल, पाण्याचं शुद्धीकरण करणं शक्य होईल, विजेसाठी काहीतरी कर. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तोटाच केलेला आहे आतापर्यंत 60 वर्षामध्ये. प्रत्येक सेवा तोट्यात आहे, प्रत्येक शहरातली प्रत्येक सेवा तोट्यात आहे. पाणी पुरवठ्याचा भांडवली खर्च सरकारने करावा, पण देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि नोकरशाहीचा खर्च तरी निघाला पाहिजे की नाही. 50% सुद्धा पैसे आपण देत नाही आणि गरीब माणसं मात्र 5 रुपयांनी बादली घेतात, ते तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. हा खूप मोठा फरक आहे. आपल्याकडे फार म्हणजे सामाजिक धार्मिक गुंतागुंत तर आहे, पण राजकारणांनी नागरीकरण म्हणजे नागरी संस्कृती म्हणजे काय, नागरी संस्कृती पासून आपलं राजकारण अतिशय दूर आहे. आणि दुर्दैवाने आता अमेरिकेतही तेच बघतो आहोत आपण. पण अमेरिकेमध्ये प्रेस फ्री आहे, पण खोटा प्रेस आणि हे सगळे आता आपली दूरी तर किती वाढणार आहे असं वाटत राहते आता सध्या. त्यामुळे शिक्षण आहे पण खरं खोटं करता येत नाही, न्याय निवाडा करता येत नाही, बायकांबद्दलची दृष्टी नाही, सामाजिक दृष्टी नाही, हे सगळे दुरीतही ग्राम्य ग्रामीण आणि पारंपरिक दृष्टिकोनातनं आलेली आहेत. आणि दुर्दैवाने आता परंपरावादी लोकांनी परंपरावादी समाजांनी राजकारणावर कब्जा केल्यानंतर पूर्णपणे पुरोगामी महाराष्ट्र काय किंवा देश काय हा अतिशय वेगळ्या दिशेने चाललेला आहे. आणि हे अनागरी आहे, ग्राम्य आहे, ग्रामीण आहे. ग्रामीण म्हणजे वाईट असं नाही, पण ग्राम्य म्हणजे नक्कीच वाईट. सतत भांडत राहायचं, तुम्हाला सहमती करायला चर्चा करावी लागते, चर्चा करायची पद्धत लागते, शांतता लागते, ज्ञान लागतं, माहिती लागते, माहितीचं आदान प्रदान करून निर्णयाप्रत येणं ही एक सहमतीचं आणि देवाणघेवाणीचं जे चर्चा करून लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे ते न करता दादागिरी करणं हे ग्रामीण भागातल्या जमीनदारी वृत्तीतनं आलेलं आहे किंवा पारंपरिक वृत्तीतनं आलेलं आहे, पुरुषी वृत्तीतनं आलेलं आहे. आता सुद्धा जर बघितलं तर या महामारीच्या काळात जिथे जिथे बायका आहेत त्या त्या देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेला आहे. नागरीकरणामध्ये आता बऱ्याच देशांमध्ये असं आहे की बायकांनी जे काम केलेलं आहे नागरी संबंधात ते पुरुषांनी पण केलेलं नाही. जेन जेकब नावाच्या अमेरिकन बाई आहेत, त्या बाईंनी पूर्ण अमेरिकन मूर्खासारख्या नागरीकरणाला मोठा विरोध 65 सालापासून केला. आज त्यांना तिथली मदर मानलं जातं, आज त्यांची सगळी पुस्तकं तिथे टेक्स्टबुक सारखी वाचली जातात, जगभर वाचली जातात. तर हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे. कुठेतरी मला वाटतं समारंभांपासून, देखावपणापासून, स्मार्ट सिटी सारख्या घोषणांपासून, राजकीय घोषणांपासून दूर जाऊन कुठेतरी विचार करायला लागणारी पिढी तरुण मुला मुलींची जेव्हा येईल, विशेषतः मुली जर या क्षेत्रात आणि सुदैवानी व्यवस्थापन आणि नियोजन या दोन्ही क्षेत्रामध्ये मुलींमध्ये मला वाटतं जास्त नॅचरल एक नॅक आहे, नॅचरल एक उर्मी आहे आणि कॉम्प्लेक्सिटी समजून, कारण घरामध्ये हे सगळे प्रश्न त्या हाताळत असतात, सवय असते त्यांना. तर हे ह्याच्यामध्ये आपल्याला खूप खूप करायला पाहिजे. पॅन्डेमिक नंतर सर्व गोष्टीचा मुळापासून विचार करायला पाहिजे. म्हणजे आम्ही म्हणतो ना, आपलं जर काय चुकलं असेल तर आम्ही ड्रॉइंग बोर्डाकडे परत जा. आत्ता जर आपलं काय चुकलं असेल तर 60 सालातल्या कायद्यांकडे परत जा आणि ते पूर्ण बदलायसाठी ताबडतोबीनी राजकीय, कारण हे काम फक्त राजकारणी करू शकतात. विधानसभेमध्ये ही बिलं लवकरात लवकर आणली पाहिजेत, भाडे नियंत्रण कायद्याचं रिफॉर्म केलं पाहिजे. हे बिल गेली 10 वर्ष पडू नये. ही रिकामी घरं भाड्यानी आली पाहिजेत, भाडी वाढवली पाहिजेत, जबाबदार केलं पाहिजे, फुकट घरांचं धोरण बंद केलं पाहिजे. घातक पद्धतीने बांधलेली सरकारी घरं ताबडतोब थांबवलं पाहिजे, बांधकाम आणि पाडून टाकली पाहिजे, इतकी वाईट परिस्थिती आहे तिथे.
खूप करण्याजोगं आहे. मालमत्ता कर वाढवायला पाहिजे. आता सगळ्या शहरांमध्ये आपण बघतोय की तुम्हाला पैसेच नाही आहेत आणि तुम्हाला ह्याच्याशी सामना करायचा आहे. केंद्र शासनाने हातवर केले, आम्ही जीएसटीचा भाग देणार नाही. जीएसटी शहरांमधन जास्तीत जास्त जमा होतो. मुंबईलाही मिळाले, कुठच्या शहराला मिळालं नाही. म्हणजे केंद्र शासनाने स्वतःची जबाबदारी पार नाही पाडली. राज्य शासनाने प्रत्येक शहराला स्वायत्तता दिली पाहिजे आणि प्रभावी प्रशासन यंत्रणा आणि राजकीय दृष्टी राजकीय म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या हातात काहीच सत्ता नाही आहे. त्यांना शिक्षणच नाही आहे, त्यांना इच्छा पण नाही आहे आणि नुसतीच त्यांना शोभेची खुर्ची महापौराची असता का मान नाही. महापौर हा महत्वाचा डिसिजन मेकर जर होणार असेल तर त्याला ते ज्ञान असलं पाहिजे शहराचं. मला तुम्ही हक्क आणि जबाबदारी हे थांबलं पाहिजे. सुधारणांची यादी मोठी आहे आणि दिलेली आहे पण शासनाकडे अंधार आहे. दुर्दैवानी लोकांचा दबाव पण पाहिजे ह्याच्यावर, तो तर नाहीच आहे. त्यामुळे कुठे सुरुवात करावी अशी आमची सगळ्या ठीक आहे मुठभर आम्ही लोक आहोत. आमची सगळ्यांची आता कोंडी झालेली आहे. मला अशी खात्री वाटते की कोविड नंतर सामान्य जनता पुढे येईल, राजकारण्यांचाही विचार बदलेल आणि एका चांगल्या शहरी व्यवस्थेकडे आपण जाऊ. तुम्ही वेळ दिला थिंक बँक तर्फे तुमचे खूप खूप आभार. मला खात्री नाही वाटत, सध्या तरी नाही वाटत कारण अंधश्रद्धेकडे कधी ना कधी ती येईल अशी आपण अपेक्षा धरूया. पण आज इथंच थांबू आणि परत परत भेटत राहू. धन्यवाद. यस थँक्यू. नमस्कार.